आशीर्वाद करूया। हे देवा, माझा धावाय माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे। माझे मन व्याकुळ झाले असता दिगंतापासून मी तुझा धावा करतो। जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला दे। तू माझा आश्रय वैरापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आलास। वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वाद पाठवूया। आपण प्रार्थना करू। हे देवपास पुन्हा एकदा शपथ दिवस तू आम्हाला दाखवला, त्याबद्दल तुझे आभार मानतो देव पप्पा। या शपथ दिवशी देव पप्पा तुझी सेवा करण्याची संधी मला एकदा पुन्हा प्राप्त करून दिली, त्याबद्दल तुझे आभार मानतो देव पप्पा। इथे बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव देव पप्पा। देव पप्पा, या कोरोनामध्ये जे काही आमचे बंधू आणि जाधव आणखी जे कोणी आजारी होते देव पप्पा, तू त्यांना उजव्या हाताचा स्पर्श करून त्यांना बरं केल्यास व त्यांच्या तू पाठीशी राहिलेल्यास, त्यांना शक्य सामर्थ्य तू पुरवलेलं आहेस देव पप्पा, त्याबद्दल तुझे आभार मानतो देव पप्पा। आणखी जे कोणी आजारी दुःखी असतील देव पप्पा, तू त्यांना उजव्या हाताचा स्पर्श कर, त्यांना बरं कर, त्यांना शक्य सामर्थ्य पुरव देव पप्पा, त्यांची काळजी घे देव पप्पा। पुन्हा एकदा हे वचन तुझ्या स्वाधीन करतो देव पप्पा। या वचनातून तू आपला गौरव करून घे देव पप्पा। बाकी सर्व तुझ्या हाती सोपून ही लहानशी प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे। यानंतर आपण गीत क्रमांक 283 याचं पहिलं आणि दुसरं कडवं गाणार आहोत। 283 आपण सगळ्यांना उभे राहूया। हर्षवाटतो बहुदा स्तोत्रसंहिता 121। परमेश्वर तुझा रक्षक आहे और अहरोनाचे स्तोत्र। मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही। परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे। परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करी, तुझ्या जीवाचे रक्षण करी। प्रभु परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वाद।
परमेश्वराच्या वचनाकडे जाणार. पेत्राचे पहिले पत्र याचा 3:10-12 वचन. पेत्राचे पहिले पत्र याचा 3:10-12 वचन मी तुम्हाला विनंती करतो की त्याने ते आपल्यासाठी वाचा. 10:12 पेत्राचे पहिले पत्र 10:12 वचन. कारण जिवंत आवडते व्हावे व चांगले दिवस पाहावे अशी त्याची इच्छा आहे. त्याने दुर्भाषणापासून आपली जीव व कपटी भाषणापासून आपले ओट आवरावे. त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे. त्याने शांती प्रीतित्र प्रयत्न करून त्याचा अवलंबन करावे. कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर आहे. प्रभू परमेश्वर वाचन प्रश्न असतो. धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. हे देव, पाचचं वचन तुझ्या समोर ठेवलेले बाप्पा, या वचनात तुझा आशीर्वाद पाठवते बाप्पा, आणि याच्यातून तुझा गौरव होतो. हे वचन सांगण्यासाठी तू मला शक्ती सामर्थ्य करूनच त्याबद्दल तुझे आभार मानतो. इथं बसलेल्या प्रत्येकावर पुन्हा एकदा तुझा आशीर्वाद पाठवतो बाप्पा, आणि हे वचन ऐकणाऱ्यावर सुद्धा तुझा आशीर्वाद पाठवतो. या वचनातून तुझा गौरव होते आणि हे वाऱ्यासारखं पसरत जाऊ ठिकठिकाणी. तुझ्या नावाचा दृढ सो आशीष इच्छा करू. ही लहानशी प्रार्थना फ्रीस येशूच्या नावाने मागतो. म्हणून आपण संदेशाकडे वळत आहोत. आपण वाचलेलं आहे पेत्राचे पहिले पत्र याचा 3:10 आणि 10:12 वचन आपण वाचलेलं आहे. या वचनामध्ये परमेश्वराने असं म्हटलेलं आहे की जे देवाचे लोक आहेत ते देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात, त्यांच्यावर त्यांची नजर असते. आणि जे वाईट करणे जे वाईट करतात त्यांच्यावर परमेश्वराची करडी नजर असते. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. आपण जर विचार केला की आम्ही आपण हे ख्रिस्ती जीवन जगत आहोत, आपण हे ख्रिस्ती जीवन जगत आहोत, आणि हे जीवन जगत असताना आम्ही परमेश्वराच्या अधीन असायला पाहिजे, परमेश्वराच्या अधीन राहायला पाहिजे. मग आपल्याला विचार करायचा आहे की आपण म्हणतो की आम्ही परमेश्वराच्या अधीन राहायला पाहिजे, परमेश्वराच्या सानिध्यात राहायला पाहिजे, मग आम्ही राहतो का? आम्ही परमेश्वराच्या अधीन राहतो का? आम्ही हे ख्रिस्ती जीवन जगतो. आम्ही हे ख्रिस्ती जीवन कसे जगतो? याचा आम्हाला काय फायदा होणार आहे? आपल्याला विचार करायचा आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की आपण हा ख्रिस्ती धर्म स्वीकारलाच आहे. तर आपल्याला या ख्रिस्ती धर्मानुसार वागायला शिकायलाच पाहिजे. कारण ख्रिस्ती धर्म कोणतीही वाईट गोष्ट करायला सांगत नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की कोणतीही आपण वाईट गोष्टी करायला सांगत नाही, म्हणजे आपल्या जीवनात सगळं चांगल्याच प्रकारचं जीवन आपल्याला जगायला मिळत आहे आणि आपण जगत आहोत. मग कोणाला नको हे चांगले जीवन? आपल्या सगळ्यांनाच पाहिजे. कारण प्रत्येक जण विचार करतो, प्रत्येक जण या चांगल्या जीवनाचा विचार करतो की मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला चांगल्या चांगल्या सुविधा पाहिजे, सगळ्या गोष्टी. ज्यावेळेस आपण एखादं नवीन घर घ्यायला जातो त्यावेळेस आपण विचार करतो, आम्ही चारही बाजू बघतो की इकडून रस्ता आहे का, पाणी व्यवस्थित येतं का, घरात लाईट वगैरे आहे का व्यवस्थित, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. म्हणजे एक प्रकारे आपण चांगलं बघून तर घेतो. म्हणजे आम्हाला ह्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे असा आपण विचार करतो. मग ह्या चांगल्या सुविधा, ह्या चांगल्या गोष्टी आपल्याला कोण देणार? कोण देणार?
हे चांगलं जीवन आमचा परमेश्वर आमचा देव आमचा येशू ख्रिस्त हे हाच आम्हाला या गोष्टी देणार आणि तोच आम्हाला हे पुरवणार आहे. मग आपण विचार करतो मग ह्या गोष्टी आम्हाला कधी मिळणार कधी मिळणार, आज उद्या परवा कधी कोणाला देणार? कारण वचन सांगतं की जो देवाच्या इच्छेनुसार वागतो त्याच्यावर परमेश्वराचे कान असतात. म्हणजे जो कोणी देवाच्या इच्छेनुसार वागेल त्यालाच परमेश्वर या गोष्टी पुरवणार आहे. आपण विचार करतो की आपण फक्त म्हणतो की देवाकडे सगळ्या गोष्टी मागतो आपण की आम्हाला देवा तू हे दे आम्हाला देवा तू ते दे सगळं दे. पण हा विचार आपण काही करत नाही की आम्ही देवाला काय देतो आम्ही देवाला काय देतो आमच्याकडे देवाला काय अपेक्षा देवाला आपल्याकडे जी अपेक्षा आहे त्यापैकी आपण देवाला काहीच देत नाही. फक्त आम्ही देवाकडून सगळ्या गोष्टीची अपेक्षा करत असतो की देवा आम्हाला हे दे आम्हाला ते देईल. परमेश्वर या सगळ्या गोष्टी देईल आपल्याला पण कधी त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या इच्छेनुसार मागावं लागेल. आपली जी कपट योजना आहे आपली जी जीभ आहे ती कपटी भाषा बोलते तिला आवर घालावं लागणार आहे. आणि आपण जे देवाच्या विरोधात जातो देवाच्या विरोधात बोलतो कोणाविरुद्ध लबाडी कपट ह्या योजना आपण आखतो ह्या आपल्याला सोडून द्यावा लागणार आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीचं परमेश्वराने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की आपण देवाच्या सान्निध्यात राहतो पण आपण काय की आपण नेहमी एकमेकाच्या विरोधात बोलत असतो एकमेकाच्या विरोधात कपटी मनाने वागत असतो. कोण वागतं? आपणच वागतो. असं वागू नका सांगतो कोण? आपणच सांगतो. म्हणजे दोन्ही प्रकारे आपणच ह्या गोष्टीचं हे करत असतो. म्हणून देवाने आम्हाला बायबलमध्ये सर्व नियम सांगितलेले आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीची माहिती आम्हाला असून सुद्धा आम्ही देवाच्या विरोधात जातो देवाच्या विरोधात बोलतो. म्हणजे एक प्रकारे आपल्याला परमेश्वरात सांगितलं की एकमेकावर आपण ती करा ती करत नाही. आपण सोपं आहे ती करत नाही आपण करतो फक्त दाखवतो. आपण कशी प्रीती करतो? लागून प्रीती करतो की नको आपल्याला काय. म्हणजे ह्या गोष्टी देवाने ज्या सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला शक्य नाही. म्हणजे आम्ही नेहमी दुसऱ्याबद्दल निंदा नादस्ती करीत असतो एकमेकाबद्दल बोलत असतो एकमेकाबद्दलचे कपटकार असतात रचत असतो म्हणून आमचं जीवन चांगलं होत नाही. हा विचार आपल्याला करायला पाहिजे. पण काय करणार जर आम्हाला एखाद्याच्या जीवनात वाईट करण्याची इच्छा प्राप्त झाली तर काय करणार? मी सगळं शास्त्र वाचतो प्रार्थना करतो सगळ्या गोष्टी करतो पण मला एखाद्याच्या जीवनात जर वाईट करायचं ठरलं तर मी ते करायला निघतो आम्ही ते करायला निघतो. आणि मग त्याचं जर वाईट झालं मग आम्हाला आनंद होतो मग आम्ही आनंद उत्सव करतो मग आम्हाला खूप खुशी होते. का? कारण मी ते जे योजलं होतं ते मला त्याच्यामध्ये यश आलेलं आहे. माझ्यासमोरच्या जो माझा जो शत्रू आहे माझा जो माणूस आहे त्याच्या विरोधात मी जात असतो त्याचं वाईट झालेलं आहे म्हणजे मला एक प्रकारचं यश मिळालेलं आहे पण त्या खुशीमध्ये मी उत्सव करतो. पण आपण हे लक्षात घेत नाही
की त्याची खुशी आपली खुशी ही फक्त थोडीशी असते, कारण आपण दुसऱ्याचं वाईट चिंतलेलं आहे, दुसऱ्याचं वाईट केलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे, पण त्याचं प्रायश्चित्त आपल्याला नाही मिळणार, आपल्या मुलाबाळांना लागतं ते, हा विचार आपण करत नाही। आपण देवाच्या सानिध्यात काय येतो, आपण उपास धरतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, का करतो ह्या गोष्टी, कारण की आम्हाला आमच्या मुलाच्या सुखासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करत असतो की हे देवा माझ्या मुलाचा परिवार सुखी समृद्धी ठेव, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अरिष्टी ठेवू नको, त्याची काळजी घे, त्याचा परिवार सुखी आणि समृद्धी ठेव अशी आमची अपेक्षा असते। त्यामुळे आम्ही हे उपास प्रार्थना हे करत असतो। आपण खूप नीतिमान आहोत का या गोष्टी करण्यासाठी? परमेश्वराला सुद्धा ठाऊक आहे की उपास वगैरे आपण करतो की असं वाटतं की आम्हाला देवाची खूप भीती आहे, की आम्ही खूप नीतिमान आहोत, असं काहीच नाही आहे। देवाला सुद्धा ठाऊक आहे आपण किती नीतिमान आहोत, आपण किती धार्मिक आहोत, आपण त्याला सर्व गोष्टीची माहिती आहे। पण आपण एक का करतो की माझ्या मुलाच्या परिवारावर कोणतेही अरिष्ट येऊ नये म्हणून आम्ही ह्या गोष्टी करतो, कोणत्याही आईवडील आपल्या मुलांसाठी त्याग करतात, म्हणजे आपली जी खुशी असते आपले जे विचार असते आपले जे सुख असते आपण बाजूला ठेवतो आणि माझ्या मुलाच्या माझ्या मुलाच्या परिवाराच्या मुलीच्या परिवाराच्या सगळ्यांच्या सुखासाठी ते आपण पुढे करतो, म्हणजे आपण तो त्याग करतो, मुलांसाठी त्याग करतो आपण तो। पण काही काही गोष्टीचे असं आहे की काहींना त्याचा खूप मीपणा वाटतो, म्हणजे मी काहीतरी करतो, मी वैयक्तिक काहीतरी आहे असं काही लोक समजतात। पण आपण जर हा मीपणा बाजूला ठेवला आणि परमेश्वराच्या सानिध्यासाठी जर लीन झालो व देवाच्या सानिध्यात आलो तर देव आमच्यापासून दूर नाही, म्हणून देवाचा मार्ग धरून आम्हाला एकमेकावर प्रीती करायची आहे, एकमेकावर प्रेम करायचं आहे। आणि जर आम्ही देवाच्या इच्छेनुसार वागलो तर आमच्या जीवनात शांती शांती मिळेल। पण सगळे लोक कसे आहेत का? सगळे लोक सारखे नाही। मग कधी आपण हा विचार केला की आपण थोडीशी प्रार्थना करतो पण आपल्यापेक्षा खूप लोक की जे देवाच्या सानिध्यात आहेत ते देवाच्या इच्छेने वागतात, त्यांच्या मनात कोणाच्या बद्दल वाईट नाही, कोणाच्या बद्दल तिरस्कार नाही, कोणाच्या बद्दल कपट नाही, त्यांची काळजी परमेश्वर घेतो, त्यांना कोणत्या प्रकारच्या संकटात देव त्यांना पडू देत नाही। जर संकट आले त्यांच्यावर संकट खूप येतात, जे देवाच्या सानिध्यात असतात देवाच्या इच्छेनुसार वागतात त्यांच्यावर संकट खूप येतात, पण जर त्यांच्यावर संकट आले तर ते संकट पार करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना पुरवतो। म्हणजे नीतिमान जे लोक आहेत, जे धार्मिक लोक आहेत, जे परमेश्वराकडे लीन झालेले लोक आहेत, ते जे परमेश्वराला मागतात परमेश्वर त्यांना ते पुरवतो, कारण परमेश्वराचे काम त्यांच्याकडे आहे। आणि आपण हा पण विचार केला की धार्मिक लोक जे आहेत त्यांच्या पलीकडे जे देवाच्या विरोधात देवाच्या कार्याच्या विरोधात कुसमूस करणारे लोक आहेत ते सुद्धा लोक आहेत, मग ते काय करतात? ते काय करतात? लोकांना देवाविरुद्ध देवाच्या धार्मिक कार्याविरुद्ध फिकवित असतात।
म्हणजे ते देवाच्या मार्गाने जाणारे त्यांना सैतानी मार्गाने अडवण्याचा ते प्रयत्न करतात. ते काय करतात, दुसऱ्याच्या मनात काहीतरी घालून द्यायचं आणि बाजूला व्हायचं आणि मग बघत बसायचं तमाशा की काय चाललंय काय नाही. अरवा म्हणजे मी खूप चांगलं काम केलं असं त्याला वाटतं. म्हणजे असे पण समाजात लोक आहेत त्यांना वाटतं की आम्ही फार चांगलं करतो, पण त्यांना हे ठाऊक नाही की जे देवाच्या विरोधात जातात देवाच्या कार्याच्या विरोधात जातात त्यांना सुख सापडत नाही. ते खूप प्रयत्न करतात, ते खूप प्रयत्न करतात सुख शोधण्याचा प्रयत्न करतात, पण सुख त्यांच्या हातात येतच नाही कारण ते देवाचा त्याग करतात, ते देवापासून दूर पडतात. म्हणजे देवाचा त्याग केला म्हणजे ते स्वतःला काहीतरी उंच समजतात. मी पणा म्हणजे कोणी जरी असा थोडासा जरी मान दिला तर त्यांना असं वाटतं की मी खूप काहीतरी आहे. त्याला सुद्धा बायबलची माहिती आहे सगळ्या गोष्टी आहे, पण त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी आहोत. जर आपण येशू ख्रिस्ताच्या काळात पाहिलं की त्यावेळेस शास्त्री पुरुषी सुद्धा होते, त्यांच्याकडे देवाचं ज्ञान भरपूर होत, पण ते कोणाला सांगत नव्हते. त्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांना म्हटला की तुमची केवढी दुर्दशा होणार, तुमची केवढी दुर्दशा होणार की तुम्ही स्वतःही आज जात नाही आणि दुसऱ्यालाही जाऊ देत नाही. त्याच पद्धतीने अशी आपल्याही समाजात लोक आहेत. मग जर येशू ख्रिस्ताने त्यांना असं म्हटलं की तुमची केवढी दुर्दशा होणार तशी यांची सुद्धा होणार नाही का, होणार नाही. कारण देवाला अशा लोकांचा वीट आहे. ते अनितीची भाषा बोलतात, अनितीने पैसा कमावतात, अनितीची भाषा बोलतात, देवाच्या कार्यात अडथळे निर्माण करतात, देवाच्या कार्याच्या विरोधात जातात. म्हणजे ते सैतान मार्गाने जातात, त्याचा परमेश्वराला वीट आहे. आणि मग त्यांची केवढी दुर्दशा, जर शास्त्री पुरुष यांची दुर्दशा होते तर यांची का होणार नाही, यांची सुद्धा दुर्दशा होणार आहे. कारण यांची इच्छा काय असते की लोकांचं वाईट करण्याची यांची इच्छा असते. ते लोकांना देवाच्या मार्गाकडे जाण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना सैतान सहाय्य पुरवतो आणि मग लोकांना अडथळे निर्माण करण्याची त्यांची जी योजना असते त्याच्यात ते सफल होतात. म्हणजे एक प्रकारे लोकांचं वाईट चिंतितात म्हणून देवाची त्यांच्यावर नजर आहे. आणि त्यांना काय वाटतं, देवाच्या नजरेतून ते वाचणार आहे? बिलकुल नाही. देवाच्या नजरेतून कोणीच वाचणार नाही आणि त्याच्या शिक्षे वाचून सुद्धा कोणीच राहणार नाही. कारण परमेश्वर ज्याला त्याला आपल्या कृत्याप्रमाणे फळ देणार आहे म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणून देवाचा कोप उडून घेऊ नका, देवाला शरण जावं व त्याच्या सान्निध्यात राहावं. कारण सर्व प्रकारची शांती चांगल्या प्रकारचं जीवन येशूच्या हातात आहे. म्हणून येशूच्या सान्निध्यात जाऊ, येशूची प्रार्थना करू आणि त्याच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करू आणि चांगलं जीवन मिळवू, एवढीच आशा मी व्यक्त करतो आणि आजचं वचन सगळ्यांसाठी जाहीर करतो. आपण प्रार्थना करूया. हे देव, आजचं वचन तू आशीर्वादित केलं त्याबद्दल तुझे आभार मानतो. देव बाप्पा, तू मला बोलण्यासाठी शक्ती सामर्थ्य पुरवलंस त्याबद्दल तुझे आभार मानतो. बाकी सर्व तुझ्या हाती सोडून ही लहानशी प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. यानंतर आपण दान घेणार आहोत. दान घेण्यासाठी आपण ५०६ नंबरचं गीत
याचं पहिलं आणि दुसरं कडव घेऊया. 506 नंबरचं गीत आपण सगळ्यांना उभे राहूया. तन मन धन प्रभू तव चरणी, तन मन धन प्रभू तव चरणी, सकल तुझे तुच दिले सकल तुझे Oh.